हॅलो एव्हरीवन अँड वेलकम टू वेज ऑथेंटिक. आज आपण बघणार आहे गव्हाच्या पिठाचा शिरा. त्यासाठी मी एक मोठे 4 चमचे तेल घेतलं आहे कढईमध्ये. तेल तापलं की त्याच्यामध्ये 1 वाटी गव्हाचं पीठ घालून घ्यायचं आहे. यामध्ये आणखी थोडं 1 चमचा तूप मी वाढवलं आहे. साधारण अशी कन्सिस्टन्सी पाहिजे आणि हे चांगलं परतत राहायचं आहे जोपर्यंत ह्याचा कलर चांगला ब्राऊन येत नाही. छान असा खमंग वास येतो पीठ भाजलं की. आपण गव्हाचे लाडू वगैरे बनवतो तेव्हा कसा छान वास येतो खमंग, तसा याचा पण छान वास येतो. असा मस्त सुगंध यायला लागला की मग आपल्याला गॅस बंद करायचा आहे. तोपर्यंत आपल्याला छान असं परतत राहायचं आहे. सारखं बारीक अचेवरच हे परतं. आणि जसं जसं तुम्ही परतत जाल तसं हात आपला हलका होताना जाणवतो, म्हणजे तुमचं पीठ भाजलं जात आहे. आता बघा कलर पण असा छान असा ब्राऊन कलर आला आहे. जसं आपण बेसनचे लाडू करतो ना तसा कलर यायला पाहिजे ह्याला. आता ह्याच्यामध्ये आपण 1/2 वाटी पहिलं पाणी घालून बघायचं कसं वाटतं, आणि जर लागलं तर आणखी पाणी वाढवू शकतो. कन्सिस्टन्सी अशी यायला पाहिजे जसं आपण शिरा करतो. अंदाजेच मी पाणी घातलं आहे आणि इथं 1/2 कप मी गूळ घालती आहे. 1 कप गव्हाच्या पिठाला 1/2 कप गूळ आणि 1/2 वाटी तूप लागलं याला. आता ह्यामध्ये मी 1/2 चमचा वेलदोडा पावडर घालती आहे. ह्यामध्ये तुम्ही ड्रायफ्रूट पण घालू शकता. माझ्याकडे बदामाचे काप मी केलेले आहेत ते मी घालती आहे. त्याऐवजी तुम्ही अक्रोड, काजू, बेदाणे, तुम्हाला हवे ते ड्रायफ्रूट्स यामध्ये वाढवू शकता. हे छान असं मिक्स करून घ्यायचं एकसारखं. हे परतल्यानंतर यावर झाकण ठेवून 1 वाफ देऊन घ्यायची. 1-2 ते 4 मिनटं वाफ देऊन झाली की हे चांगलं परत परतून घ्यायचं. जरासं हाताने वर खाली करायचं. तयार झाला आपला गव्हाच्या पिठाचा शिरा. खूप फटाफट होणारी रेसिपी आहे. कोणत्याही नैवेद्याला वगैरे सुद्धा तुम्ही हा करू शकता. घरी कोणी आलं तर गोडाचं म्हणून हा पटकन होणारा पदार्थ आहे. आय होप तुम्हाला आजची रेसिपी आवडली असेल. तर मग लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आता भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. टिल दॅन ईट हेल्दी, स्टे फिट. थँक्यू सो मच.